शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध नवोदय आणि स्पर्धा परीक्षा यांच्या तयारीसाठी त्रिकोणी संख्या हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि त्रिकोणी संख्यावर याआधी आपण दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे हा भाग पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेला या भागावर आधारित कसा प्रश्न येतो पहा सात पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा बघा काय म्हणले सात पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा आता पाया म्हणजे काय हे तुमच्या लक्षात यायला आधी गरजेचं आहे तर पाया म्हणजेच काय बघा की सातव्या क्रमांकाची ह्याचा याच प्रश्नाचा दुसरा अर्थ काय होतो सांगा सातव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती बघा पाया म्हणजेच काय सांगा सातव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती बरोबर आहे तर लक्षात ठेवा इथं सातच्या ठिकाणी तुम्हाला कधी अठ्ठावीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती किंवा पंचवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न आला तर आपण काय काढायचं सांगा की पंचवीसावी त्रिकोणी संख्या किंवा अठ्ठावीसावी त्रिकोणी संख्या हे आपल्याला काढावं लागणार आहे तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक ते शंभरमधले आपण तेरा त्रिकोणी संख्या पाहिले होते पहा आता सात पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला आहे सात पाया असलेली म्हणजेच काय सांगा सातव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती मग आपण सातव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती काढलेली आहे सांगा अठ्ठावीस काढलेली आहे हे आपण काढलेलं आहे म्हणून मला आपल्याला माहिती आहे परंतु आता हे ट्रिक्सनुसार कसं करायचं पहा आता सातव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला म्हणजे सात पाया असलेली काय करायचं पहा हे सातव्या क्रमांकाची म्हणले आधी सात लिहायचं त्यानंतर सातच्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या कोणती आहे सांगा आठ सात गुणीले आठ करायचं आणि त्याला कितीनं भागायचं सांगा दोनने भागायचं बघा आता सातीआटी छप्पन भागिले दोन बे एक बे बे दोन्ही चार बेआटी सोळा म्हणजेच आपली सातव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती आली आहे सांगा अठ्ठावीस आत्ताच आपण इथं म्हणजे न काढता पाहिलं होतं पहा आपली सातव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती आहे अठ्ठावीस मग ते जर आपण ह्या क्लुप्तीनुसार जर काढलं तर किती आलेली आहे सांगा त्रिकोणी संख्या अठ्ठावीस आलेली आहे आता आपण काय करू सांगा जर असा प्रश्न आला तुम्हाला की तेरा पाया असलेली बघा प्रश्न तेरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तेरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न आहे तर काय करावं लागणार आहे सांगा आपल्याला सुरुवातीला हे तेरा घ्यायचं कुणी लय तेराच्या पुढची संख्या चौदा भागिले दोन आता इथे सुद्धा भाग जाते बघा बे एक बे बेसती चौदा आणि तेरा आणि सातचा जर आपण गुणाकार केला तर किती येते ते 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 सांगा तेरी सत्ती एक्क्याण्णव म्हणजेच तेरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आली सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव ही ते त्रिकोणी संख्या जी आहे ती कितव्या क्रमांकावर आहे सांगा तेराव्या क्रमांकावर आहे आता आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न जर विचारला बघा एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर कसं करायचं सांगा लक्षात आलं असेल आता हे एकवीस घ्यायचं आधी गुणिले एकवीसच्या पुढची संख्या बावीस भागिले दोन इथं दोन न भाग जाते पहा बे एक बे बे एक बे बे, 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 बे एक बे अकरा आता एकवीस गुणिले अकरा यांचा जर आपण गुणाकार केला तर किती येते बघा एकवीस एकवीसला एक हच्चाले एक, एक एक, दोन एकवीस एकवीस एक दोन बावीस तेवीस म्हणजे दोनशे एकतीस बघा एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे सांगा दोनशे एकतीस म्हणजेच दोनशे एकतीस ही जी त्रिकोणी संख्या आहे काय सांगा ही त्रिकोणी संख्या आहे कितव्या क्रमांकावर आहे एकविसाव्या क्रमांकावर म्हणजेच एकवीस हा त्याचा काय झाला सांगा पाया झाला आता आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण पंचवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती बघा पंचवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती कसं काढायचं सांगत आहे पंचवीस गुणिले पंचवीसच्या पुढची संख्या सव्वीस भागिले दोन आता दोन भागाकार करू ये तर बे एक बे बे बेत्रिक सहा पंचवीस गुणिले तेराचा गुणाकार करू आपण तेरा पाचशे पासष्टला पाच, पास पाच हचले हच सहा तेर दोन्ही सव्वीस सव्वीसन सहा सव्वीसन चार तीस दोन बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस ही काय झाली सांगा पंचवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या झाली किंवा यालाच आपण दुसऱ्या अर्थाने कसं म्हणू शकतो पंचवीस ही त्रिकोणी संख्या तीनशे पंचवीस ही त्रिकोणी संख्या पंचवीस या क्रमांकावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण जेव्हा पाया दिलेला असतो तेव्हा त्रिकोणी संख्या कशी काढायची हे पाहिलेलं आहे आणि या भागावर हमखास तुम्हाला शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध नवोदय आणि इतर स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न असतात तर यासारखे उदाहरणं तुम्ही स्वतः घरी तयार करा आणि उदाहरणांचा म्हणजेच पाया असलेली त्रिकोणी संख्या काढण्याचा सराव करा